भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन करू नये आणि जो व्यक्ती या दिवशी चंद्राचं दर्शन करेल त्यावर खोटा आळ कलंक दोष लागला जाईल असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे। पण जर चुकून चंद्राचं दर्शन झाल्यास चंद्रदोष कमी करण्याचा किंवा निवारण करण्याचा उपाय देखील आपल्या पुराणांमध्ये सांगितला गेला आहे आणि तो कोणता आहे याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे। ज्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि माहिती खजाना हे चॅनल देखील सबस्क्राइब करा। त्याबरोबरच याच नावाचं फेसबुक पेज देखील लाईक अँड फॉलो करा। नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचं निवारण अर्थात चंद्रदोष निवारण कसं करावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, चंद्राला कायम त्याच्या सौंदर्यासाठी नावाजलं जातं, एवढंच नव्हे तर अनेक व्रत पूजा यांमध्ये चंद्राची उपासना केली जाते व या दिवशी चंद्रदर्शन अतिशय शुभ मानलं जातं। तसंच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व असतंच, अशा तऱ्हेने हिंदू धर्मात चंद्राला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। पण ज्या चंद्राच्या दर्शनाने अनेक व्रत पूर्ण होतात अशा या चंद्राचं दर्शन वर्षातून एक दिवस निषेध मानलं जातं, अर्थात चंद्रदर्शन करू नये असं म्हटलं जातं आणि तो दिवस आहे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी। मित्रांनो, चंद्राला गणपतीकडून शाप मिळाला होता ज्यानुसार भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला चंद्रदर्शन निषेध मानलं जाईल आणि जो व्यक्ती या दिवशी चंद्रदर्शन करेल त्यावर खोटा आळ दोष कलंक लागला जाईल। गणपतींनी चंद्राला हा शाप का दिला याविषयी माहितीचा व्हिडिओ देखील माहिती खजाना या चॅनलवर आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तर जरूर पहा। पण जर चुकून या दिवशी चंद्रदर्शन झाल्यास काय करावं यावर निवारण देखील आपल्या पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे, ज्यानुसार चंद्रदर्शन झाल्यास ब्रह्म वैवर्त पुराण अध्याय 78 मध्ये कलंक निवारक मंत्र दिला गेला आहे जो अशा प्रकारे आहे, सिंह प्रसेनम वधी तसिहो जांबवता हतः सुकुमारक मारोतिस्त्व येष स्यमंतकः। या मंत्राचा जप गणपती आणि श्रीकृष्ण यांचं स्मरण करून करावा। मित्रांनो, कृष्णाने देखील एकदा चुकून भाद्रपद चतुर्थीला चंद्रदर्शन केलं होतं, ज्यामुळे त्याच्यावर स्यमंतक मणी चोरीचा खोटा आळ आला होता, ज्याविषयीची कथा श्रीमद भागवत पुराणात सांगितली गेली आहे, ज्यात हा कलंक कृष्णावर कसा लागला आणि त्यांनी याचं निवारण कसं केलं याविषयी सविस्तर कथा आहे। आणि म्हणूनच भाद्रपद चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास श्रीमद भागवत पुराणातील 56 आणि 57 अध्याय ज्यात स्यमंतक मणी कथा दिलेली आहे याचं वाचन पठण करावं, कारण या कथेच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे
की जो कोणी या अध्यायांचं पठण चिंतन व स्मरण करेल त्यांच्यावरचा कलंक खोटा आळ दोष दूर होईल आणि शांती लाभेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे गणपती आणि भगवान कृष्ण यांना स्मरून कलंक निवारक मंत्र जप आणि सीमंतक मणी कथा वाचन केल्याने भाद्रपद चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा दोष निवारण होण्यास मदत होते। तर मित्रांनो, ही होती आजची माहिती। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। त्याबरोबरच याच नावाचं फेसबुक पेज देखील लाईक अँड फॉलो करा। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदित रहा। धन्यवाद।